आज आपण खूप छान अशी भुईमुगाच्या शेंगाची रेसिपी बनवणार आहोत आणि ती खायला पण एकदम खूपच छान लागणार आहे आणि घरी नक्की ट्राय करा। महत्त्वाची गोष्ट, खूपच सोप्या पद्धतीने झटपट होणारी रेसिपी, आपण कुठे पण असे प्रवासाला जाताना तिचा वापर करू शकतो। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। मी भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि ही शेंगा बघा निबर आहेत, अशा पोचकट नाही घ्यायची आपल्याला, अशी निबर असलेली शेंग घ्यायची आणि ह्याला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। असं एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये शेंगा टाकायचं आणि ह्याच्यावरची जी माती असते ना ती आपण स्वच्छ धुतल्यामुळं जाते छान अशी। तसं स्वच्छ धुवून का घ्यायच्या की नंतर त्या शेंगांमध्ये जर माती गेली आपली आतमध्ये तर त्या शेंगा खायला अक्षा कचकच लागते, कचकच लागते, म्हणून आपण स्वच्छ अशी त्याची माती काढून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे चोळायचे म्हणजे ही सर्व माती आहे ना ही सर्व निघून जाते। आणि कसं आहे मित्रांनो, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, खूपच अशी छान आहे आणि झटकपट होणारी। आणि कसं कुठं पण आपण असं प्रवासाला वगैरे गेलं तर कसं काहीतरी खायला शेंगा जरी उकडून नेलं हा खूपच छान लागतं, खूपच छान अशा लागतात। आता बघू शकते याची अशी व्यवस्थित आपण माती काढून घ्यायची, छान अशा चोळून घ्यायच्या आणि माती काढल्यानंतर आणखी थोडं पाणी होतून स्वच्छ धुवून घ्यायच्या। तर आपण आता छान अशा धुवून पण घेतलेल्या आहे आणि मी असे चाळणीत व्यवस्थित निसळायला ठेवलेले आहे। आता काय करायचं, आता ही अशी एक शेंग घ्यायची आणि त्याचं तोंड असतं ना वरचं, त्याला फक्त असं खोलून घ्यायचं थोडस। हे काय करणार मित्रांनो, आपण एक अशी ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे काय म्हणा आपल्या शेंगा अशा पटक्याने शिजून निघणार आहे आणि बिना अशा फोडून पण आपण हे करू शकतो, पण त्याला काय होतं जरा वेळ जास्त लागतो आणि हे जर अशी फोडून टाकली याच्यामुळे काय होणार आहे आपलं कमी वेळामध्ये पटकन होते आणि शेंगा पण अशा आपल्या एकदम टेस्टी होणार आहे। आणि अशी थोडीशी फोडून घ्यायची, फक्त त्याचं तोंड खोलायचं, हा पूर्ण अशी फोडायची काय गरज नाही आपल्याला, तोंड ओपन केलं तरी भरपूर होतं। तर बघू शकता अशा प्रकारे आपण मस्तपैकी सर्वांची तोंड ओपन करून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे सर्व अशी शेंगांची आपण तोंड ओपन करून घेतली। आता एक कुकर घ्यायचा आपल्याला, त्याच्यामध्ये आपण ही शेंगा टाकणार आहोत। खूपच अशा चवीला मस्त होणार आहे नाही का या शेंगा, त्याच्यामुळे घरी नक्की ट्राय करा आणि खूप सोप्या पद्धतीने हा आणि खायला पण खूपच छान लागतात आणि सर्वांना आवडणार आहे। थोडीशी हळद टाकायची, हळदचं प्रमाण थोडस आपल्याला जास्तच घ्यायचं नाही का, त्याच्यामुळे हळदीमुळे कसं खूप असे छान लागतात आणि मीठ पण आपण असं जास्तच घेणार आहे। हे मीठ मी 3 चमचे घेतलेलं आहे, ते टाकायचं कारण कसं खारे शेंगदाणे झाले पाहिजे ना आपल्याला त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत आणि पाण्याचं प्रमाण पण कसं आपल्याला शेंगा त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडलेलं पाहिजे, बुडलेलं पाहिजे ह्या हिशोबा आपल्याला हे पाणी लागलेलं आहे आणि त्याला असं हलून आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला आता झाकण लावणार आहोत। हे थोडस असं हलवायचं आणि असं व्यवस्थित झाकण लावायचं आणि आपण ह्याला आता गॅसवर ठेवणार आहोत। आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस हा मोठाच ठेवायचा आणि 1 शिट्टी ह्याला आपण होऊन देणार आहोत। तर बघू शकता 1 मिनिट झालेला आहे आणि आपण काय केलेलं आहे, 2-4 मिनिट असं कुकर आपण असं थंड होऊन दिलेलं आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर आपण 2-4 मिनिट ह्याला थंड होऊन दिलेला आहे। आता आपण हे झाकण काढून घेत आहोत, तर बघू शकता किती बघू शकता मस्त अशा आपल्या शेंगा झालेल्या आहे आणि हे हळद टाकल्यामुळे पण त्याला कलर पण बघा किती छान पिवळसर आलेला आहे। आता काय करायचं आपल्याला, आता एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये आपण हे शेंगा ओतून घेणार आहोत, म्हणजे ह्याच्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला, पाणी असं व्यवस्थित काढायचं। तो बघू शकता मस्तपैकी आपल्या शेंगा अशा तयार झालेल्या आहेत। तर अशा बघू शकता हे किती छान अशा झालेल्या आहेत आणि आपण जे आपण उकळून घेतलेली होती ना ती होका शेंग बघा हे अशी फोडून घ्यायची। तर बघा बघू शकता अशा प्रकारे आपले शेंगदाणे पण किती मस्त असे वापलून निघालेले। तर हे बघा अशा प्रकारे सर्व शेंगदाणे आपले छान असे वापरलेले आहेत, घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीचे आहेत आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये, धन्यवाद धन्यवाद।